मी प्राध्यापक डॉक्टर देविदास खोडेवाड, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव, मराठी विभाग. मी बी ए तृतीय वर्ष भारतीय साहित्य विचार या पेपरमधील प्राचीनांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने हा विषय मांडणार आहे. साहित्य निर्मितीचा हेतू म्हणजे प्रयोजन. साहित्य लिहिण्यावाचण्यावागचा कार्यकारण भाव म्हणजेच प्रयोजन. लेखक कोणता तरी हेतू डोळ्यासमोर ठेवून लेखन करत असतो, त्याचबरोबर वाचकही कोणता तरी हेतू डोळ्यासमोर ठेवून वाचन करीत असतो. म्हणून साहित्याचे लेखकगत आणि वाचकगत असे प्रयोजने आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तूचं तिचं एक प्रयोजन असतं, म्हणूनच साहित्याचं एक वेगळं प्रयोजन असतं असं प्राचीन संस्कृत पंडितांनी मांडलेलं आहे. काव्याची म्हणजे साहित्याची चर्चा ही भरतमुनीपासून मम्मट रुद्रट यांच्यापर्यंत आणि मराठीमध्ये आचार्य जावडेकरपासून नाची फडकेपर्यंत आणि पाश्चात्य साहित्यामध्ये अरिस्टॉटलपासून टी एस एलियटपर्यंत झालेली आहे. या ठिकाणी साहित्याची प्रयोजने पाहत असताना प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी काव्यपंडितांनी साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत. मम्मट रुद्रट यांनी प्रयोजनं सांगितलेले आहेत. या सर्व प्रयोजनाचा सार मम्मटाने सांगितलेल्या कारिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मम्मटाने काव्य यशस्य अर्थकृत्यय व्यवहार विधेय श्वेत रक्षतेय सध्यपर निवृत्तय कांता संमिततय उपदेश युजे अशी कारिका सांगून त्यामध्ये सहा प्रयोजने सांगितलेली आहेत. यश प्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहारद ज्ञान, अशुभ निवारण, आनंद आणि उपदेश या सहा प्रयोजनाच्या माध्यमातून त्यांनी हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. अर्थप्राप्ती, कवी किंवा लेखक याला यश प्राप्तीची अपेक्षा असतेच असे नाही, मात्र कोणत्याही व्यक्तीला यश मिळावे, आपली कीर्ती व्हावी, आपली वाहवा व्हावी अशी सुप्त इच्छा असते आणि ती एखाद्या लेखकाला असणे काहीही हरकत नाही. मात्र अर्थप्राप्तीपेक्षा ही इच्छा योग्यच आहे असे म्हणावे लागते. जरी हे खरे असले तरी प्रत्येक किंवा सर्वच लेखक कवी हे अर्थप्राप्तीसाठीच लेखन करतात हेही म्हणणे योग्य नाही. कारण जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे अशा पद्धतीने साहित्याची लेखन प्राचीन काळामध्ये झालेले आपल्याला जाणवते. संत तुकाराम आहे, ज्ञानेश्वर आहे, यांना यश हे नंतर मिळालेलं आहे, म्हणून हे प्रयोजन आपल्याला योग्य आहे असे म्हणता येत नाही. दुसरे प्रयोजन आहे अर्थप्राप्ती. हे प्रयोजन लेखक ज्या काळामध्ये लिहित होते त्या काळामध्ये लेखकांना राजे वेगवेगळ्या प्रकारचे धन संपत्ती बहाल करत होते. राजाचं गुणगान गाणे, गौरव गाणे या प्रकारचं लेखन केल्यानंतर त्यांना संपत्ती मिळत होती. उदाहरणामध्ये शिवकाळात रघुनाथ पंडित शाहिरांनीही वेगवेगळ्या प्रकारचे कवन गाऊन मोठ्या पद्धतीने संपत्ती मिळवलेली आपल्याला जाणवते. आधुनिक काळातही नासिर फडकेसारख्यांच्या दौलत कादंबरीने त्यांना दौलत देऊन गेली. म्हणजे प्राचीन काळामध्ये जशा पद्धतीने वेगवेगळे पद्धतीने संपत्ती धन मिळालं त्याच पद्धतीने आधुनिक काळातही मिळत गेलं आहे. मात्र सर्वच लेखक अशा पद्धतीने लेखन करतात असे म्हणणे योग्य नाही. कारण प्राचीन काळामध्ये नरेंद्राने रुक्मिणी समोर एक हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ रामदेव राजाला आवडला आणि त्याने एकाएका सोनटक्क्याला एक एक ओवी विकत घेण्याचे कबूल केले. तेव्हा रामदेव राजा म्हणतो, ना राजे हो, येणे आमच्या कविकुळा कलंक लागेल. म्हणजेच आमच्या कविकुळाला कलंक लागेल आम्ही विकलं तर, म्हणून ते विकत नाहीत. पुढचं प्रयोजन आहे व्यवहारज्ञान. वाचनातून व्यवहारज्ञान मिळते असे मम्मट म्हणतो. तत्कालीन परिस्थितीत राज दरबारीचा व्यवहार मम्मटाला अपेक्षित होता. साहित्यातून जीवनाचा बोध होतो. साहित्य हे जीवनाचा मार्ग दाखवते असे म्हटले जाते. साने गुरुजींची श्यामची आई आहे, हे साहित्य वाचून योग्य परिस्थितीचे ज्ञान वाचकांना मिळत असलेले आपल्याला जाणवते. त्याचबरोबर एकच प्याला हे नाटक
यातून दारूचे दुष्परिणाम सांगितले गेले, म्हणजेच व्यावहारिक ज्ञान पदोपदी आपल्या साहित्यातून मिळते. पुढचं प्रयोजन आहे अशुभ निवारण. हे प्रयोजन यश प्राचीन काळी आपल्याला असलेलं जाणवतं, मात्र अलीकडच्या काळात विज्ञानयुगामध्ये या प्रयोजनाला मान्यता नाही किंवा कोणीही स्वीकारणार नाही. कारण एखादी कलाकृती वाचल्याने लिहिल्याने संकट दूर होतं असं त्या काळामध्ये म्हटलं जात होतं. मयूर कवीने सूर्यशतक लिहिले म्हणून त्याचा कुष्ठरोग बरा झाला, किंवा भीमरुद्रा वाचल्याने शक्ती येते, रुक्मिणीसुर वाचल्याने विवाह होतो, यासारख्या भावना त्या काळामध्ये होत्या. म्हणून त्या काळामध्ये हे प्रयोजन मानलं गेलं. या काळात हे प्रयोजन आधुनिक काळात मान्य नाही. पुढचं प्रयोजन आहे आनंद. आनंद म्हणजे आल्हाद. लेखक लिहितो का आणि वाचक का वाचतो, या पाठीमागे दोघांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो. म्हणून आनंदाच्या पोटी एक प्रकारचं लेखन आपला लिहिलेलं आपला जाणवतं. उदाहरणार्थ रामायण महाभारत ऐकतो वाचतो, त्यातून वाचकांना ज्ञानाबरोबरच एक प्रकारचा आनंद मिळतो. म्हणजे आनंदामुळेच सद्य परिस्थितीतून सुटका मिळते आणि ते मिळण्यासाठी लेखक हा साहित्य कृतीकडे वळतो. म्हणून आनंद हे एक प्रयोजन खूप महत्त्वाचं आणि वाचक आणि लेखकाच्या दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. शेवटचं प्रयोजन मम्मटाने सांगितलं उपदेश. उपदेश हा उपदेश कशा प्रकारचा आहे, तरी मम्मटाने सांगितल्याप्रमाणे की हा उपदेश हा कांतासमित उपदेश, म्हणजे पत्नीने गोड बोलून विश्वासात घेऊन केलेला उपदेश ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचा लेखकाचा उपदेश आपला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ श्यामची आई यातून केलेला उपदेश साने गुरुजींनी हा सर्वसामान्य वाचकांना हा पटतो. श्रेष्ठ कलाकृती ह्या द्वेषमुक्त करतात, अंतरीचा दिवा मालवू नकरे अशा प्रकारचा उपदेश करतात. मम्मटाने या उपदेशाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे पहिला प्रभू संमित उपदेश. लेखक कशा पद्धतीचा उपदेश करतो, त्यात सांगितलं की प्रभू संमित उपदेश यामध्ये आज्ञा असते, जबाबदारीचा तो जबाबदारी असते. म्हणून साधारणतः प्रभू संमित उपदेश हा कोणीही डावलत नाही. म्हणजे हा उपदेश कसा असतो, वेद उपनिषदामधला उपदेश कशा पद्धतीचा असतो, तशा पद्धतीचा उपदेश असतो. दुसरं त्यांनी सांगितलेलं उप प्रकार आहे की सुहृदय संमित उपदेश. म्हणजे इतिहास पुराणासारखा हा उपदेश आहे. यात आज्ञा नसून मित्राने सांगितलेल्या उपदेशासारखा हा उपदेश असतो. हा उपदेश डावलण्याकडे साधारणतः कल असतो. उदाहरणार्थ रामासारखे वागावे अशा पद्धतीचा हा उपदेश असतो. तिसरा उपदेशाचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की कांता संमित उपदेश. यात आज्ञाही नाही आणि मित्राचा सल्लाही नाही. जे सांगायचे आहे ते विनंती अर्ज अश्रूच्या साह्याने, म्हणजेच वडिलांची गोष्ट न पटताही पत्नीने सांगितलेला उपदेश किंवा सांगितलेली गोष्ट पटते, म्हणजे इतका हळवा सहज साध्या पद्धतीचा उपदेश आहे. मम्मटांनी ही सहा प्रयोजने सांगितली आणि त्या सहा प्रयोजनाच्या माध्यमातून प्राचीन काळामध्ये कशा प्रकारचं साहित्य निर्मिती होते हे सांगण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.